नमस्कार जयश्री महाकाल, कसे आहात? बरे आहात ना? खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर. तुम्हाला माहितीच आहे आपण आहोत विदर्भामध्ये, आदिवासी पाडे, जंगलातील वस्त्या, तांडे यांच्या बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतो आहोत. तुम्ही ढेमसा नृत्य पाहिलं असेल, गोंडी नृत्य पाहिलं असेल, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाहता आल्या असतील. आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण तिथून थोडंसं पुढे त्यांच्या योजनांपर्यंत पोहोचलो आहोत. तर त्यांच्या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यासोबत आहेत समाजसेविका शिक्षिका अमरावतीच्या सुषमा कोठेकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार ताई. तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला काही योजनांबद्दल समजून सांगणार आहात किंवा यांच्यासाठी काय योजना आहेत याबद्दल तुम्ही थोडीफार माहिती दिली तर बरं होईल. सगळ्यात आधी आपण विषय घेतला होता की त्यांना अशिक्षितपणा आहे, तर त्याच्यासाठी सरकारी काही योजना आहेत? नक्कीच आहे. आदिवासी जे मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहतात, शिक्षणापासून दूर राहतात, कारण त्यांच्या परिवारामध्ये शिक्षणाचं अजिबात महत्त्व नसतं. आणि म्हणून सरकारने या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, जी योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. या विद्यार्थ्यांना ठराविक कागदपत्र जमा करून ती सरकारी शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. तसेच विविध प्रकारच्या आदिवासी आश्रमशाळा आहेत की ज्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण शिक्षण हे मोफत होते, तिथे त्यांना सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. तसेच नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस वॉर्ड बॉय ज्याला म्हटलं जातं आणि नर्स ज्याला म्हटलं जातं, तर ह्या मुलांसाठी जेव्हा या मुलांची जेव्हा तिकडे ॲडमिशन होते ANM GNM किंवा नर्सिंग कोर्सेससाठी, तेव्हा ती पूर्णतः त्यांना मोफत शिक्षण मिळते आणि त्याच्यासाठी त्यांना सरकारकडून स्कॉलरशिपसुद्धा मिळते आणि त्यांचा कोटासुद्धा राखीव असतो. तसेच त्यांच्यासाठी वसतिगृहाचीसुद्धा योजना आहे. म्हणजे हे मुलं जर ग्रामीण भागामध्ये राहत असतील आणि त्यांना शहरी भागामध्ये शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी वसतिगृह योजना आहे. तसेच मुलींची जी गळती आहे शाळेतली, ती शाळेतली गळती कमी झाली पाहिजे. म्हणजे मुली शाळेकडे आकर्षित झाल्या पाहिजे, पालकांनी मुलींना शाळेत पाठवलं पाहिजे, त्याकरता त्यांच्यासाठी प्रोत्साहन भत्तासुद्धा आहे. म्हणजे मुलींसाठी अजून एक वेगळी योजना आहे की ज्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहनपर भत्तासुद्धा मिळणार आहे. तसेच गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी येतात, म्हणजे बोर्डाच्या परीक्षामध्ये गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त करतात त्यांना पण विशेष प्रकारची सवलत मिळते. तसेच ITI वगैरे करणारे जे आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना पण विशेष प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्यांना वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच काय की आदिवासी मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी सरकार त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं देत आहेत. म्हणजेच काय की या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार, म्हणजे संपूर्ण देशामध्येच ज्या भागामध्ये आदिवासी जमाती आहेत त्या सगळ्यांसाठी आकर्षक अशा शिष्यवृत्ती दिल्या जातात, निर्वाहन भत्ता दिला जातो, विद्यावेतन दिलं जातं, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते, जेणेकरून हे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले पाहिजे. ह्यात काय होतं की आदिवासी लोकांमध्ये आजही बालविवाह पद्धती आहेत, अनेक प्रकारच्या चालीरीती आहेत की ज्या चालीरीतीला तरुण मुली बळी पडत आहेत. बालविवाहामध्ये मुलगी 16-17 वर्षाची झाली की तिचं लगेच लग्न केलं जातं, ती पुढच्या शिक्षणापासून ती मुलगी वंचित राहते. आणि म्हणूनच हायर एज्युकेशनमध्ये पण त्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या आहेत, जेणेकरून मुलांनी उच्च शिक्षितसुद्धा झालं पाहिजे, मग ते व्यावसायिक शिक्षण असो किंवा डिग्री एज्युकेशन असो, त्या सगळ्यांमध्ये या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिलेल्या आहे, जेणेकरून हे विद्यार्थी शिकले पाहिजे. बरं, याच्यामध्ये असं पण प्रॉब्लेम्स आहेत मॅडम, म्हणजे आता आपण मागे जे जंगलातून काहीतरी वाट करत इथे शाळा वगैरे आश्रमशाळा बांधलेली आहे आणि इथून थोडंसं मागे गेलं की जंगल आहे, तिथे बरेच जनावरं आहेत आणि आत्ताच कालचाच दिवस गेला वाघ आला होता आणि त्या सगळ्या कंडिशन्स होत्या. आणि तुम्ही सगळेजण इथे आश्रमशाळेवर पण वास्तव्यास असताना पण वाघ आला होता, तर या सगळ्या भीतीदायक असताना जंगलामधून साधारणतः 20-30 किलोमीटर लांब इथे शाळेत जर मुलं येत असतील आणि समजा क्लासेस असतील किंवा काही असतील तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही, परंतु फक्त आश्रमशाळा सरकारने बांधून दिल्यात, पण त्यांच्या घरांची सोय असं गावठाण करून किंवा एखादी वस्ती करून इथे बांधण्यासाठी काही योजना आहेत का? कारण इथे सगळी मी बांबूची घरं पाहिली आणि तुम्ही म्हणाला होतात की घरांसाठी बऱ्याच योजना आहेत. घरांसाठी बऱ्याच योजना आहेत. बघा, आता आदिवासी आश्रम शाळेबद्दल मी आता थोड्याक्यात समजावून सांगेन की आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलं पूर्णतः येऊन राहतात. म्हणजे ज्या काळामध्ये 10 महिने शाळा चालते या 10 महिन्यामध्ये ते मुलं त्यांचं घर सोडून इथे राहतात. म्हणजे ते पूर्णपणे 10 महिने सुरक्षित असतात. 2 महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी ते त्यांच्या घरी जातात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे या लोकांच्या घराचा.
म्हणजे आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आदिवासी पाड्यांवर पूर्णपणे कुडाची घरं आहेत, तर त्याला एक महत्त्वाचं कारण असं आहे की हे लोक आवडेल त्या ठिकाणी त्यांची जंगलामध्ये वस्ती बनवतात. म्हणजे जिथे त्यांना जागा सोपस्कर वाटते, सोयीस्कर वाटते, त्या ठिकाणी ते आपल्या झोपड्या उभारतात आणि तिथे राहतात. मग ती जागा असते जंगलाची, ती सरकारी जमीन असते आणि ती सरकारी जमीन त्यांना त्यांच्या नावावर करवून घ्यावं लागते. त्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, वेगवेगळे कागदपत्र जमा करून कायदेशीररित्या ती जमीन त्यांना त्यांच्या नावावर करून घ्यावं लागते. आणि जेव्हा ती जमीन त्यांच्या नावावर होते तेव्हा त्यांना पक्क घर बांधण्यासाठी घरकुल मिळू शकतं. म्हणजे सरकारने घरकुलाच्या योजना केलेल्या आहेत. घरकुलाच्या योजना जरी असल्या तरी सुद्धा गावठाणाच्या ठिकाणी अशा पद्धतीने घरं नावावर न होता, म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये एनए म्हणतो, आणि एनए न केल्यामुळे तिथे सरकारी योजनेअंतर्गत त्यांना ती घरं जागा नावावर न करता आल्यामुळे त्यांना घरकुल योजना, जसं आता लेटेस्ट निघालेली शबरी घरकुल आदिवासी योजना आहे, त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे, आदिवासी घरकुल योजना आहे, म्हणजे बऱ्याच योजना आहेत. परंतु फक्त गावठाण हे जंगल तोडून तिथे त्यांची घरं झालेली आहेत आणि प्रसंगी ती सगळी घरं जी आहे ती बांबूचीच आहे आणि सर्वत्र ती तशीच पाहायला मिळत आहेत. आणि याच्यापेक्षाही बऱ्याच अशा योजना आहेत की ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. इतक्या शैक्षणिक योजना असून त्यांना शिक्षण घेता येत नाही आहे आणि इतक्या घरकुलाच्या योजना असून ते स्वतःची पक्की घरं बांधू शकत नाही आहेत. यामागं बरीच कारणं आहेत आणि ती कारणं शोधण्यासाठी आपण अजून आतमध्ये जंगलापर्यंत घुसणार आहोत आणि सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोठेकर मॅडम आपल्यासोबत आहेतच आणि आपण अजून एका खास व्यक्तीसोबत लवकरच चर्चा करणार आहोत, पण त्यासाठी भेटायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या योजनांबाबत आणि या आदिवासी पाड्यांच्या तांड्यांच्या समस्यांबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री महाराज.